वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चैनल शैक्षणिक दीपस्तंभ। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये शैक्षणिक दीपस्तंभ मध्ये। टुडे वी आर गोइंग टू सी सब्जेक्ट सायन्स क्लास 7 ब्रिज कोर्स 2022-23 डे 3। आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये सब्जेक्ट सायन्स क्लास 7 डे 3 ऍक्टिव्हिटी प्रश्नोत्तरे आपण सोडवणार आहोत। डे 2 आणि डे 1 ची ऍक्टिव्हिटी ऑलरेडी आपल्या ग्रुपला अपडेट आहे, आपल्या चॅनलला अपडेट आहे, त्यामुळे कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही 7 तुम्ही व्हिडिओ पाहू शकता 7 क्लासचे। त्यात तुम्हाला हे डे 1 डे 2 ची ऍक्टिव्हिटी आणि डे 6 ची ऍक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळेल। तुर्तास आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओबाबत थेट नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 3, लेट्स अंडरस्टँड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स। सबस्टन्सचे जे स्टेटमध्ये बदल होतो ते या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्ही समजून घेणार आहात। रेफरन्स आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 5 सबस्टन्स इन द सराउंडिंग्स द स्टेट्स अँड प्रॉपर्टी। लर्निंग आउटकम बघा बाळांनो, डिफरन्शिएट्स मटेरियल्स अँड ऑर्गॅनिझम्स सच एज फायबर अँड यॉन, टॅप अँड फायब्रस रूट, इलेक्ट्रिकल कंडक्टर अँड इन्सुलेटर्स ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टी स्ट्रक्चर अँड द फंक्शन। फर्स्ट ऑफ ऑल टाईप आहे, फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स, डायग्राम आपल्या समोर आहे। त्याचप्रमाणे थर्मोमीटर संदर्भात माहिती दिलेली आहे, मेटल्स आहेत, प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, सोनोरिटी, असे हे या ठिकाणी प्रॉपर्टी दिलेले आहेत। तर चला मग आपल्या या प्रॅक्टिसला सुरुवात करूया, ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया। लेट्स प्रॅक्टिस। फर्स्ट क्वेश्चन आहे, सम सबस्टन्स आर गिवन बिलो। बघा कोणकोणते सबस्टन्स आहेत, कोकोनट ऑइल, स्पिरिट, वॉटर, पेट्रोल, अल्कोहोल, कॅम्फर, सोडियम, अमोनियम क्लोराईड, नॅप्थॅलिन, बॉल्स, पोटॅशियम आयोडीन क्रिस्टल आणि सॅनिटाईज। तर बघूया पहिला प्रश्न, फ्रॉम द अबोव सबस्टन्स विच वन्स फ्रीज इन विंटर। आन्सर आहे कोकोनट ऑइल, म्हणजे वरीलपैकी कोकोनट ऑइल हा पदार्थ आहे जो फ्रीजमध्ये विंटरमध्ये तो फ्रीज होतो म्हणजे गोठतो। सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम द अबोव सबस्टन्स विच वन्स आर इन लिक्विड स्टेट। तर आन्सर आहे स्पिरिट, वॉटर, पेट्रोल, अल्कोहोल आणि सॅनिटाईज। थर्ड क्वेश्चन आहे आपलं, विच सबस्टन्सेस हॅव यू सीन चेंज फ्रॉम लिक्विड टू गॅस स्टेट। आन्सर आहे स्पिरिट, वॉटर आणि पेट्रोल। विच सॉलिड डिरेक्टली चेंजेस इन टू द गॅस स्टेट। कोणता सॉलिड आहे जे डायरेक्टली गॅसेस स्टेटमध्ये चेंज होतो हे आपल्याला पाहावायचं आहे। तर आन्सर आहे नॅप्थॅलिन, बॉल्स, हे त्याचं आन्सर येणार आहे। क्वेश्चन नंबर 2 पाहूया, कॅन यू टेल, कॅन यू टेलमध्ये विच सबस्टन्स इज यूज इन द मर्क्युरी। आपल्या सर्वांना कल्पना असावा की मर्क्युरीमध्ये थर्मोमीटरमध्ये मर्क्युरी हे हा सबस्टन्स वापरला जातो। विच सबस्टन्स इज यूज इन द थर्मोमीटर, मर्क्युरी हे आन्सर बरोबर आहे। पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 2, चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स लिक्विड येणार आहे, म्हणजे समजा लिक्विडपासून तो सॉलिड बनतो, सॉलिडपासून तो लिक्विड, लिक्विडपासून पुन्हा तो गॅस स्टेटमध्ये येतो। पुढे जाऊया आपण, हू एम आय, आय डू नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, डू नॉट हॅव डेफिनेट व्हॉल्यूम बट ऑक्युपाय ऑल द अवेलेबल शेप। आन्सर येणार आहे टेल मी हू एम आय, तर गॅस हा त्याचा आन्सर येणार आहे। पुढे जाऊया, सेकंड क्वेश्चन, आय हॅव अ शेप ऑफ माय ओन अँड आय हॅव डेफिनेट व्हॉल्यूम, वेन पोर्ड ऑन अ फ्लॅट सर्फेस आय फॉर्म अ हिप, टेल मी हू आय एम अ सॉलिड। क्वेश्चन नंबर 4, कॅन यू टेल वेर डू मेटल्स अकर, मेटल्स अकर इन नेचर इन फ्री ॲज वेल ॲज कंबाइंड फॉर्म। टेल नेम्स ऑफ एनी टू मेटल्स यू नो इन युअर डेली लाईफ अँड इट्स टू युजेस। आता या ठिकाणी तुम्हाला आयरन आहे आणि स्टेनलेस स्टील आहे, तर आयरनपासून वी क्रिएट मेनी आयरन आर्टिकल्स ॲज वेल ॲज वी क्रिएट युटेन्सिल्स फ्रॉम स्टेनलेस स्टील। तर अशा प्रकारे तुम्ही हे आयरन हे जे आहेत तुम्हाला जे मेटलची नावं तुम्हाला तुम्ही स्क्रीनवर दिलेले आहेत याचे कोणतेही दोन युजेस तुम्हाला लिहायचे आहेत, नक्कीच तुम्ही युजेस लिहू शकता। पुढे जाऊया आपण, गिव रिझन्स। फर्स्ट क्वेश्चन आहे, इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कॉपर वायर इज यूज। इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये कॉपर वायर का वापरतात? बघा उत्तर आहे, कॉपर इज यूज टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बिकॉज कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड हॅज द ॲबिलिटी टू ट्रान्सफर हेड अँड इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर हीट येणार त्याच्या बाबानं HEAT हीट करा अँड इलेक्ट्रिसिटी बिंग डक्टाईल इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वायर्स। पुढे जाऊया, सेकंड, प्लास्टिक हँडल इज यूज फॉर फ्राईंग पॅन। आन्सर आहे प्लास्टिक इज अ इन्सुलेटर, सो वेन द फ्राईंग पॅन इज यूज फॉर कुकिंग समथिंग
It gets heated up. So in order to enable handling of the frying pan at this time, the handles are made of plastic which does not conduct electricity and therefore does not heat up. Question number 6, what will happen? Kay ghadel? Axe blade is made of wood instead of iron. Jam samjha lo je kurad ahe tyache je blade ahe te iron peksha wood pasun je banlela asta kay honar tar baga the axe made of wood will not be able to cut wood efficiently. Second prashna ahe string of steel wires of tanpura is replaced by rubber. Rubber wire doesn't make sound. Rubber cha jar wire asel tanpura madhe tar awaz tar yenarach nahi. Question number 7, read the following sentences and write properties of metal. With copper wires, Sia switches on light. Copper या ठिकाणी आहे metal जे good conductor of electricity आहे. Goldsmith made a sheet by hammering a gold ball. Answer आहे gold, malleability. पुढे Maya stretched the string of the sitar. Answer आहे steel, sonority. Raghav put a spoon in boiling soup and the spoon got hot. Answer आहे steel, good conductor of the heat. क्वेश्चन नंबर 8 आहे, ॲक्टिव्हिटी बघताय तुम्ही, टेक सम ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः घरी करायची आहे आणि तुम्हाला जे पॉईंट्स आहेत तुम्हाला घरी नोट डाऊन करायचे आहेत. टेक सम पीस ऑफ वॅक्स इन अ बाउल, एका बाउलमध्ये तुम्हाला काही वॅक्सचे तुकडे घ्या, मेणाचे तुकडे घ्या. हीट इट ऑन अ स्पिरिट लॅम्प, स्पिरिट लॅम्पने तुम्हाला ते हीट करायचं आहे. देन ऑब्झर्व हाऊ चेंज ऑफ सबस्टन्स टेक प्लेस, म्हणजे त्या वॅक्समध्ये कशाप्रकारे चेंजेस होतात, कोणत्या सबस्टन्समध्ये तो चेंज होतो हे तुम्हाला ऑब्झर्व करून ते वही तुम्हाला लिहायचे. तर ऑब्व्हियसली जे पीसेस ऑफ वॅक्स आहे ते सॉलिड असणार आहेत. वेन यू हीट वॅक्स विथ स्पिरिट लॅम्प इट विल बी कन्वर्टेड इन टू लिक्विड. सो या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हे जे इन्फरन्स आहे तुम्ही तो लिहू शकता. अशा प्रकारे आपल्या या आजच्या दिवसामध्ये आपण 52 जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी डे 3 जी आपण सॉल्व केलेलं आहे. काही लिंक्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲक्टिव्हिटी अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता या ॲक्टिव्हिटी संदर्भामध्ये. तर विज्ञानासंदर्भातच 7th क्लास सायन्स बरोबर जितर हे विषय जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही ब्राउजिंग करून कृपया ते व्हिडिओ पाहावा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.